मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे ती परत आली आहे, भाग दुसरा, लेखक राहुल मोरे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. वसुधा आपल्या धुंदीतच वरच्या खोलीतून जिना उतरत खाली हॉलमध्ये आली आणि हॉलमधून ती सरळ बंगल्यात एका कोपऱ्यात असलेल्या आडगळीच्या खोलीसमोर जाऊन उभी राहिली. विनोदी दबक्या पावलांनी वसुधाच्या हालचालींवर लक्ष ठेवत हॉलमध्ये एका कोपऱ्यात उभा राहिला होता. वसुधाने आडगळीच्या खोलीचा दरवाजा उघडत ती आत शिरून तिने दरवाजा लावून घेतला. विनोद लगेच आडगळीच्या खोलीसमोर येऊन आतला कानोसा घेऊ लागला. विनोद तिथे येताच त्याला आतून तोच नेहमीचा कर कर असा आवाज ऐकू आला आणि सोबतच वसुंधाचे हुंकेही स्पष्ट ऐकू येत होते. बराच वेळ वसुधा टाव फोडत मोठ्याने रडत राहिली. हळूहळू तिच्या रडण्याचा आवाज कमी होत गेला. वसुधा हुंके देत देतच बोलायला लागली. मला माफ कर बाळा, मी तुझी आई असूनही तुझं रक्षण नाही करू शकले. त्यांनीच लोकांनी माझ्या डोळ्यांदेखत तुझा जीव घेतला, पण मी हातबल होते. तुला मारल्यानंतर त्यांनी मलाही पण तानोली. मी तुला वचन देते, मी कोणालाही सोडणार नाही. एकेकाचा जीव घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्या हलकट लोकांना तुझी जराशी किंवा आली नाही, त्या सगळ्यांचं रक्त पिणार आहे मी. नाही एकेकाच्या नरडीचा घोट घेतला तर. एवढे बोलून वसुधा पुन्हा रडायला लागली. बाहेर उभा असलेला विनोद हे सारे काही ऐकत होता. त्याला या सगळ्या गोष्टींचे आश्चर्य वाटत होते. तो चुपचाप खोलीत निघून गेला. काही वेळाने वसुधा येत बिछाण्यावर झोपली. सकाळी वसुधाने विनोदला उठवले व तो आवरून साईटवर निघून गेला. पण आज त्याची कामात मन लागेना म्हणून सायंकाळी लवकर घरी परतला. दिवसभर त्याच्या डोक्यात फक्त रात्रीचा प्रसंग घोळत होता. अखेर त्याने दिनूला ह्याबाबत विचारले, पण दिनूने एकाही गोष्टीचे समाधानकारक उत्तर दिले नाही. पुढच्या काही दिवसात वसुधा सोबत घडणारा तो भयंकर प्रकार वाढतच राहिला आणि एका रात्री पहाटेच्या सुमारास वसुधा खोलीतून बाहेर पडताच विनोद बिछाण्यावरून उठून वसुधाला जाब विचारू लागला. पण वसुधा विनोदकडे लक्ष न देता खाली हॉलमध्ये आली. अखेर विनोदचा संयम सुटला. तो वसुधाला आडवा होत तिचा हात पकडून तिच्यावर ओरडू लागला. वसुधा आपल्याच नादात असल्याने विनोदने अचानक तिचा हात घट्ट पकडल्याने ती संतापली. ती भयंकर चिडलेल्या स्वरात विनोदला म्हणाली, तुझी हिम्मत कशी झाली माझा हात पकडण्याची? मुकाट्याने माझ्या वाटेतून दूर हो, नाहीतर जीव घेईन मी तुझा. मला माझ्या तानुलीला दूध पाजायचंय, तिला झोपू घालायचंय. आणि वसुधा विनोदला ढकलत आडगळीच्या खोलीकडे जायला निघाली. वसुधाच्या अशा बोलण्यामुळे विनोद आणखीनच चिडला. तो वसुधावर मोठ्याने ओरडायला लागला आणि तिला आडगळीच्या खोली जाण्यापासून अडवू लागला. ह्याच्यामुळे वसुधा भयंकर चिडली आणि तिने विनोदचा गळा ओळायला सुरुवात केली. विनोद तिच्या अशा वागण्याने भेदरला आणि स्वतःला सोडवू लागला. त्यामुळे त्या दोघांत झटापट सुरू झाली. वसुधाचा राग अनावर झाला होता. ती पूर्ण ताकदीने विनोदचा गळा आवळत होती. विनोदने तिच्या हाताला झटका देत तिला दूर ढकलले. विनोद स्वतःला सावरतच होता. तोवर वसुधाने जवळच टेबलवर ठेवलेली एक पितळेची मूर्ती विनोदच्या डोक्यात मारली. विनोदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. भळाभळा रक्त व्हायला लागले. विनोद मोठ्याने ओरडला व फरशीवर पडला. तो खाली पडताच वसुधा विनोदच्या छाताडावर बसत परत त्याचा गळा आवळायला लागली. हे सगळं घडत असताना हळूहळू पहाट व्हायला लागली होती. विनोदची किंचाळी ऐकून दिनू आणि उमाही खडबडून जागे होत बंगल्यापाशी आले. त्यावेळी दरवाजा आतून बंद होता. ते दोघेही दार वाजवत विनोदानी वसुधाला आवाज देऊ लागले. अखेर दिनू दरवाजाला जोरात हिसके देऊ लागला. थोड्याच वेळात दरवाजा उघडला. आतमध्ये विनोदानी वसुधाला त्या भयंकर अवस्थेत बघून ते दोघेही भयभीत झाले. आणि मग दिनू आणि उमाने वसुधाला बाजूला केले आणि दिनू जखमी विनोदला उचलायला जाताच
चवताळलेल्या वसुधाने उमावर हल्ला चढवला. ती उमाचे डोके भिंतीवर आपटायला लागली. दिनू विनोदला एका खुर्चीवर बसवत पुन्हा वसुधाकडे धावला असता वसुधाने उमाला सोडत दिनूला ओरबडायला सुरुवात केली. शेवटी उमा आणि दिनू या दोघांनी मिळून वसुधाला शेजारच्या एका खोलीत ढकलले आणि दार लावून घेतले. त्यांनी लवकरच विनोदच्या उपचारासाठी डॉक्टरांना बोलावले. डॉक्टर गेल्यानंतर काही वेळाने दिनू आणि उमा हे दोघे विनोद जवळ गेले. एव्हाना वसुधाही शांत झाली होती. दिनूला समोर बघताच विनोदने पहाटे घडलेला प्रकार त्या दोघांना सांगू लागला. विनोद म्हणाला, दिनू आम्ही इथे आल्यापासून मला फार विचित्र असे अनुभव आले, पण मी त्याकडे दुर्लक्ष करत गेलो. त्याचबरोबर मला वसुधामध्येही एक वेगळाच बदल जाणवला. ती दर रात्री पहाटे ह्या खालच्या आडगळीच्या खोली जायची, पण मी कोणालाही याबाबत सांगितले नाही. पण या रोजच्या कटकटींना मी आता पुरता कंटाळून गेलोय. तेव्हा तुम्ही जरी ते जुने आहात तेव्हा तुमची फार मोठी मदत होईल मला. आज पहाटे पहाटे वसुधा फार विचित्र वागत होती. ती सारखी मला जीवे मारण्याची धमकी देत होती. मला माझ्या तानोलीकडे जायचं आहे, तसेच मी एकालाही सोडणार नाही, असे काहीतरी बडबडत होती. विनोदच्या तोंडून तानोली हा शब्द ऐकताच दिनू आणि उमा हे दोघेही क्षणभर दचकले. विनोद पुढे सांगू लागला. तो म्हणाला, अरे दिनू, ही वैजयंती कोण आहे? वैजयंती बाबत विचारताच उमा थरथर कापायला लागली. दिनू हा घामाघूम झाला. विनोदला त्या दोघांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट जाणवत होती. दिनू अडखळत बोलला, नाही जी, पर तुम्ही कशा पायी विचारता? अरे ती वसुधाने ज्यावेळी मला जखमी केले तेव्हा ती माझा गळा आवळत म्हणाली की तुमच्या सगळ्यांच्या पापाचा घडा भरलाय, मी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय परत जाणार नाही. नाही एकेकाची मुंडकी धडा वेगळी केली तर नावाची वैजयंती नाही. विनोदला त्या दोघांकडून योग्य ती माहिती न मिळाल्यामुळे विनोद निराश झाला आणि त्याने त्याच क्षणी तो बंगला सोडून परत आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्याने दिनू कर्वी रमेश आणि एकनाथला बोलावून घेतले. दिनूने एक दोनदा विनोदला समजावले पण विनोद ठाम होता. तेवढ्या वेळात कारही आली. वसुधाई आपल्या मुलांना सासू सासऱ्यांना भेटणार म्हणून खुश होती. विनोदने साईटवर छोटासा अपघात झालाय असे खोटे सांगत वसुधाच्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळत तो आपल्या गावाकडे निघाला. वसुधाई परत गावी जाणार यामुळे तिने लगबगीने तयारी केली आणि विनोद कारने रमेश आणि एकनाथ या दोघांनाही सोबत घेऊन शहराकडे निघाला. वसुधाई शांतपणे आजूबाजूला असलेला रम्य परिसर निहाळत होती. विनोदने आणि वसुधाने त्या बंगल्यात आल्यापासून खूप काही भोगले होते. त्या बंगल्यात जे काही घडले होते त्या त्यांची काहीही चूक नसताना देखील ते दोघे ह्या सगळ्यात भरडले जात होते. विनोदने खूप वेळा दिनू आणि उमा यांना खूप वेळा याबाबत विचारले पण त्या दोघांनी समाधानकारक उत्तर न देता आपल्याला यातलं काहीच ठाऊक नाही हेच सांगितले. शेवटी विनोद ह्या गोष्टींचा सोक्षमोक्ष न लावताच तो बंगला सोडून परत आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे विनोद वसुधासोबत परत गावी जायला निघाला होता. सगळेजण त्या बंगल्यापासून आणि त्या शहरापासून बरेच अंतर लांब आले होते. वसुधा हवेच्या थंडगार झुळकीच्या गारव्यात शांत झोपली होती. रमेश हा कारमध्ये पुढच्या सीटवर एकनाथसोबत गप्पा मारण्यात दंग होता. विनोद मात्र शांतपणे कधी एकदा आपल्या गावी पोहोचतो ह्याच विचारात मग्न होता. पण मध्येच एका वळणावर एक खड्डा आल्याने एकनाथचे नियंत्रण थोडे बिघडले. त्यामुळे वसुधा झोपेतून जागी झाली. वसुधा जागी होताच तिने एकच गोंधळ घातला. वसुधाने विनोदला ओरडायला सुरुवात केली. तिच्या अशा वागण्याने एकनाथ आणि रमेश दोघेही चक्रावले. वसुधा अतिशय चिडली होती. ती विनोदला, मला तुम्ही कुठे घेऊन जाताय म्हणून वाद घालायला लागली. विनोद वसुधाला शांत राहण्यासाठी विनवू लागला पण वसुधा ह्यामुळे आणखीनच चिडली. तिने अचानक ड्रायव्हर सीटवर बसलेल्या एकनाथवर हल्ला चढवला. त्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटायला लागले. कार रस्त्यावर सैरभैर होऊन अखेर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाला जाऊन धडकली. पण सुदैवाने यात कुणालाही फाराशी गंभीर जखम झाली नाही. कार झाडाला धडकताच वसुधा दार उघडून रस्त्यावर सैरावैरा धावत सुटली. तिच्या पाठोपाठ विनोदी पळाला. हा भयानक प्रकार बघून रमेश आणि एकनाथ हे दोघेही जण घाबरून एका जागी खिळून उभे राहिले. पण रमेश काही वेळाने एकनाथला कारजवळ थांबवत विनोदच्या मदतीला त्यांच्या मागे पळाला. वसुधा ओरडत किंचाळत रस्त्यावर धावत होती. विनोद आणि रमेश
हे दोघे जण हाका मारत तिच्या मागे धावत होते. शेवटी कसे बसे विनोदने तिला गाठले. तोवर एकनाथी दुसऱ्या गाडीची व्यवस्था करत त्यांच्यापर्यंत पोहोचला. रमेशने विनोदला परत बंगल्यावर जाण्याचा सल्ला दिला. सगळेजण पुन्हा त्या बंगल्यात शिरताच वसुधा त्या सगळ्यांच्या तावडीतून सुटून पुन्हा वरच्या खोलीत पळाली. विनोद सोबत सगळेच तिच्या पाठी त्या खोलीत जमले. रमेशने विनोद वसुधा सोबत घडत असलेल्या प्रकाराबाबत विचारले असता विनोदने आपल्याला नेमकं मला याबद्दल काहीच ठाऊक नाही असे सांगितले. नेमक्या त्याच वेळी वसुधाने रमेशवर हल्ला चढवला. वसुधा म्हणाली, अरे ह्याला काय विचारतोस, मी माझ्यावर आणि माझ्या तानुलीवर झालेल्या अन्यायाचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. किती सुखात होते मी ह्या बंगल्यात आणि माझी तानुली किती गोड, सगळे काही कसे अगदी, पण त्या नराधमांना जराही किंवा आली नाही. मला व माझ्या तानुलीला अगदी निर्दयीपणे, पण सगळ्यांना त्यांच्या पापाची शिक्षा नक्कीच मिळेल. एकालाही सोडणार नाही मी, एकेकाचा जीव घेईन. एवढे बोलून तिने रमेशचा गळा आणखीनच आवळला. विनोद आणि इतर सगळे रमेशला वसुधाच्या तावडीतून सोडवू लागले, पण वसुधा पुढे कोणाचेही काही चाले ना. विनोदला रमेशच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती दिसत होती. भीतीने जणू त्याचे हात पायच गळाले होते. इतक्यात दिनू तिथे डॉक्टरांना घेऊन पोहोचला. डॉक्टरांनी ताबडतोब वसुधाला झोपेचं इंजेक्शन दिले. बराच वेळ झाला तरी कोणी काहीच बोलत नव्हते. वसुधाला वरच्या खोली झोपवत सगळे खाली हॉलमध्ये जमले होते. विनोद उठला आणि रमेश जवळ गेला. रमेश हा खाली एका कोपऱ्यात थरथरत बसला होता. वसुधाने त्याच्यावर केलेल्या हल्ल्यामुळे तो प्रचंड भयभीत झाला होता. विनोदने रमेशच्या खांद्यावर हात ठेवताच तो दचकला, पण विनोदने त्याला सावरले. रमेश विनोदला समोर बघत थोडा भानावर आला आणि विनोदला गयावया करत म्हणाला, साहेब तुम्ही शक्य तितक्या लवकर इथून निघून जा, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. मी खरंच सांगतोय, ह्यात वहिनींचा जीवही जाऊ शकतो. ती परत आली हो, मी खात्रीने सांगू शकतो की ही तीच आहे. साहेब खूप अत्याचार, खूप अन्याय झालाय त्या बिचारीवर, पण आता ती परत आलीये. हो, ती आपला बदला घ्यायला आलीये. रमेश भीतीने थरथरत एकसारखा विनोदला वसुधाला कसंही करून ह्या बंगल्यापासून दूर नेण्यासाठी विनंती करू लागला. रमेशच्या अशा विक्षिप्त वागण्याने विनोद आणखीनच गोंधळला. एकनाथ ही त्या परिसरात नवीन असल्याने त्यालाही काही सूचनासे झाले. विनोदने रमेशला उठवत एका खुर्चीवर बसवले आणि रमेशला समजावत म्हणाला, अरे रमेश कोण परत आलीये, कोण आपला बदला घेणार आहे, हे बघ तू असा घाबरू नकोस. वर वसुधा आहे, माझी बायको. पण मध्येच रमेश विनोदला अडवत बोलला, आहो नाही साहेब, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. वर वहिनी नाही तर ती आहे वैजयंती. हो साहेब, ती वैजयंतीच आहे. आणि रमेश अतिशय घाबऱ्या नजरेनं वरच्या खोलीकडे बघत विनोदला पुन्हा म्हणाला, माझा ऐका साहेब, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. हवं तर तुम्ही या दिनूला विचारा. हो, ही उमाही सांगेन, यांना तर सारे काही ठाऊक आहे. रमेशने हे सांगताच दिनू आणि उमा दोघांचे चेहरे पांढरे फटक पडले. त्यांच्या चेहऱ्यावर विनोदबद्दलची भीती आणि आजपर्यंत विनोदशी खोटं बोलल्याची लाज स्पष्ट दिसत होती. शर्मेनं मान खाली घातली. विनोद रागाने लालबुंद होऊन धावतच दिनूला पकडत त्याच्या मुस्कटात दोन चार चपराक देत त्याला या सगळ्याबाबत जाब विचारू लागला. लागलीच उमाने विनोदचे पाय धरले आणि रडतच दोघांच्या वतीने माफी मागायला लागली. दिनोही विनोदच्या पायांवर डोकं रगडत माफी मागू लागला. आणि सरते शेवटी दिनू आणि उमा यांनी दडवून ठेवलेलं गुपित ते विनोदला सांगायला तयार झाले. बळवंत पाटील त्या शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, त्यांनी मुद्दाम शहरापासून दूर काही अंतरावर निसर्गरम्य वातावरणात हा बंगला बांधून घेतला होता. ते या बंगल्यात आपली पत्नी व एकुलता एक मुलगा अनिकेत यांच्या समवेत राहत असत. अनिकेत हा एकुलता एक असल्यामुळे फारच लाडात वाढला होता. बळवंत यांनी त्याला हवं असलेलं लगेचच त्याच्या समोर हजर केलं. एकदा दरवर्षीप्रमाणे शहरातील जत्रा आली. अनिकेत ही आपल्या मित्रांसोबत त्या जत्रेत गेला आणि जत्रेत फिरत असताना त्याची नजर एका तरुणीवर पडली. तिला बघता क्षणीच ती त्याच्या मनात भरली. तिच्या मनमोहक रूपावर तो पुरता घायाळ झाला. ती मात्र आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा मारण्यात दंग होती. तिला बघितल्यानंतर अनिकेत पूर्ण जत्रेत तिच्या मागे मागे भोवऱ्यागत फिरत राहिला. पण एकाएकी ती गर्दी ती कुठेतरी गडप झाली.
आणि अनिकेत अस्वस्थ झाला। त्याने खूप शोधूनही ती न भेटल्याने अनिकेत आपल्या मित्रांना सोडून घरी परतला। अनिकेतचं मन कशातही लागेना त्याची ती तगमग बघून त्याच्या मित्रांनी तिचा पत्ता शोधून काढला। ती शेजारच्या एका छोट्याशा शेतकरी कुटुंबात राहणारी एक गरीब तरुणी होती। आई वडील लहानपणी वारल्याने ती आपल्या काका काकींजवळच लहानाची मोठी झाली होती। आता अनिकेत त्या गावात चक्रा मारू लागला आणि एक दिवस त्याने तिला मंदिराजवळ गाठले। अनिकेतने जत्रेत तिला पाहिल्यापासून ते आजपर्यंत तो ह्या गावात रोजच येण्याचे कारण वगैरे हे सगळं काही मनमोकळेपणाने सांगितले। तिनेही सगळं काही शांतपणे ऐकून घेतलं। खरं तर तिलाही अनिकेत पहिल्याच भेटीत भावला होता। जत्रेतली त्याची तिच्यावर खिळलेली चोरटी नजर तिने कधीच हेरली होती। अनिकेतचं तिच्या मागे मागे फिरणंही तिला आवडलं होतं। त्यानंतर गावातही अनिकेत फक्त माझ्यासाठीच येतो हेही तिला चांगलंच ठाऊक होतं। तिने अनिकेतला स्पष्ट सांगितले, मी माझ्या काका काकींच्या शब्दाबाहेर जाणार नाही। आजवर त्यांनीच माझा सांभाळ केलाय, तेव्हा तुम्हाला त्यांची भेट घ्यावी लागेल। त्यांची मर्जी असेल तर माझी काहीच हरकत नाही। अनिकेत लवकरच आपल्या आई वडिलांना तिच्याबद्दल सांगितले आणि मग काही दिवसांनी बळवंत पाटील हे स्वतः आपली पत्नी व अनिकेत सोबत तिच्या घरी पोहोचले। तिच्या काका काकींना जेव्हा अनिकेत हा बळवंत पाटील यांचा मुलगा आहे हे समजले तेव्हा त्यांनी जराही आडकाठी केली नाही। ठरल्या मुहूर्तावर त्या दोघांचेही लग्न पार पडले आणि अशा प्रकारे वैजयंती अनिकेत सोबत लग्न बंधनात अडकत ह्या बंगल्यात आली। अनिकेत आणि वैजयंती ह्या दोघांचा संसार सुरू झाला। बळवंत पाटील यांनी अनिकेतला शहरात मोठे कपड्याचे दुकान टाकून दिले। वैजयंतीने आपल्या सालस आणि गोड स्वभावाने सगळ्यांची मने जिंकली। वैजयंतीला सगळ्यात जास्त साथ लाभली ती त्या बंगल्यात असलेली मोलकरीण उमाईची। दोघी अगदी मैत्रिणीगत वागायच्या, एकमेकींना आपले हितगुज सांगायच्या। वैजयंतीचे तिथला नोकर दिनू सोबतही चांगले जमायचे। वैजयंती ही गरीब घरची असल्याने ती ह्या नवरा बायकोंमध्ये लवकरच मिसळली। एवढ्या गर्भश्रीमंत घरात लग्न होऊनही वैजयंतीला ह्या गोष्टीचा जराही गर्व नव्हता। त्या दोघी आपलं काम आवरलं की दिनू आणि उमा यांच्या गेटजवळील खोली जाऊन गप्पा मारत बसायच्या। म्हणूनच ती उमाला अक्का म्हणायची, दिनूला नेहमी दादा म्हणून हाक मारायची। सासू सासरेही वैजयंतीला पोटच्या मुलीगत जपायचे। अनिकेतनं तर तिच्यावर अगदी जीव वाळून टाकला होता। कुणाची नजर लागावी असं सुख वैजयंतीच्या वाट्याला आलं होतं। अनिकेत आणि वैजयंती ह्या दोघांच्या लग्नाला आता 6-7 महिने उलटले होते। एके दिवशी सकाळी उमा आणि वैजयंती स्वयंपाकघरात काम आवरत असताना वैजयंती अचानक न्हाणी घरात पळाली। उमाई दचकून तिच्या पाठोपाठ गेली। उमा धावतच बाहेर अंगणात वैजयंतीच्या सासूकडे गेली। वैजयंतीची सासूही लगेचच उठून बंगल्यात आली। त्यावेळी वैजयंतीही लाजून गोरीमोरी होऊन भिंतीला टेकून उभी होती। आपली सासू आणि उमाला बघताच ती आणखीनच लाजली। तिच्या चेहऱ्यावर सुखद हास्य झळकले आणि ती खाली मान घालून उभी राहिली। वैजयंतीच्या चटकन 500 नोट वैजयंतीच्या डोक्यावरून फिरवली आणि उमाच्या हातावर टेकवली। वैजयंती गरोदर आहे, तिला दिवस गेलेत हीही बातमी लवकरच तिच्या काका काकींनाही समजली। तेही खूप खुश झाले। अनिकेत तर आनंदाने भारावूनच गेला होता। बळवंत पाटीलही आपल्या मिशीला ताव देत वैजयंतीचे डोहाळे जेवण अगदी दणक्या साजरे करायचे असे सांगून मोकळे झाले। त्या दिवसापासून या बंगल्यात एक वेगळाच आनंद निर्माण झाला जो तो वैजयंतीची काळजी घेण्यात व्यस्त झाला। अनिकेत ही दुकानातून लवकर घरी यायला लागला। उमा तर वैजयंतीला काडीचे काम करू द्यायची नाही। वैजयंतीचे एवढे कोड कौतुक होत असताना देखील वैजयंती गेल्या दिवसापासून अस्वस्थ राहू लागली होती। याचे एकमेव कारण म्हणजे बळवंत पाटील आणि त्यांची पत्नी। हे वैजयंतीला होणारं मूल हे मुलगाच असेल ह्या मतावर ठाम होते। त्यांनी ह्याच गोष्टीचा ध्यास घेतला होता। बळवंत पाटील हे आपल्याला नातूच होणार हे छाती ठोकून सांगायचे। वैजयंतीची सासूही तिला येता जाता आता आम्हाला लवकरच ह्या घराण्याचा वारस दे असे सांगायची। यामुळे वैजयंतीही मनातून फारच घाबरली होती। त्यात अनिकेतही सदानकदा आपल्याला मुलगाच होणार आणि मग आपण दोघेही मिळून त्याच्यासाठी। वैजयंती या सगळ्या प्रकाराने पुरती खचली होती। एके दिवशी घरातले सगळे मंदिरात गेलेले असताना वैजयंतीने उमाजवळ आपली ही भीती बोलून दाखवली।
खरे तर उमा हे सगळे जाणून होती. तिला या गोष्टींचे वाईट वाटत होते, पण तरीही तिने वैजयंतीला सगळे काही ठीकच होईल असे सांगत धीर दिला. पण तरीही वैजयंतीला आपण आई होणार ह्या गोष्टीचा आनंद असला तरीही एक अनामिक भीतीने तिच्या मनात घर केले होते. अशातच वैजयंतीचे 7 महिने पूर्ण झाले. वैजयंतीने पहिलेच बाळणपण असलेल्या काका काकींना हट्ट करून वैजयंतीला माहेरी घेऊन गेले आणि अखेर तो दिवस उजाडला. वैजयंतीचे सुखरूपरित्या बाळणपण झाले. वैजयंतीच्या सासरी गोष्ट माहीत झाली. वैजयंती एकटक आपल्या वॉर्डमध्ये बेडवर पडून दाराकडे लक्ष देऊन होती, पण तिच्या सासरच्या पैकी कोणीही आले नव्हते. एवढंच काय, पण आणि खेती तिकडे फिरकला नव्हता. हे बघून वैजयंतीला रडू कोसळले. तिने एक वार आपल्या जवळ शांत झोपलेल्या आपल्या नवजात बाळाकडे बघितलं आणि ती पुन्हा रडायला लागली. तिच्या काकींना ना अश्रू अनावर झाले. वैजयंतीचे काका आपला औंडा गिळत वार्डाच्या बाहेर निघून गेले. वैजयंतीला काका काकींनी आपल्या घरी आणलं. वैजयंतीच्या धाकट्या चुलत भावाने सहज तिच्याकडे हट्ट करत ताई तुझ्या बाळाला आमच्या जवळ देना असे म्हटला. हे ऐकून वैजयंतीने हसतच आपले डोळे पुसले. तिने आपल्या इवल्याशा लेकीचा गोड पापा घेतला आणि तिने आपल्या बाळाला अलगद आपल्या धाकट्या भावाच्या मांडीवर ठेवले. वैजयंतीला माहेरी 4 महिने होत आले होते, पण एक दिवस अनिकेत किंवा तिचे सासू सासरे तिथे आले नव्हते. वैजयंतीच्या पोटी एका मुलीने जन्म घेतला ही गोष्ट त्यांच्या जिवारी बसली होती. बळवंत पाटील तर रागाने अगदी पिसाटले होते. अनिकेत ही नाराज झाला होता. अखेर एक दिवस वैजयंती आपल्या काकांसोबत स्वतःहूनच आपल्या सासरी पोहोचली. वैजयंतीने दारातूनच आपल्या काकांचा निरोप घेतला. वैजयंतीला बघताच दिनू आणि उमा दोघेही आपल्या हातातली कामे टाकत धावतच गेटपाशी आली. उमा धावतच आपल्या खोलीत शिरली आणि तिने तांब्याभर पाणी आणि शेळ्या भाकरीचा तुकडा घेत तिने वैजयंती आणि तिच्या लेकीवरून ओवाळून टाकला आणि वैजयंतीच्या लेकीला आपल्या कुशीत घेतलं. वैजयंती जड मनाने बंगल्यात शिरली. तिचे सासू सासरे आणि अनिकेत तिच्याकडे साफ दुर्लक्ष केले. वैजयंतीने एका मुलीला जन्म दिला याची तिला पुरेपूर शिक्षा मिळू लागली. वारंवार तिचा अपमान केला जाऊ लागला. अनिकेत ही वैजयंतीला पाण्यात पाहू लागला. सासूने वैजयंतीचा जाच सुरू केला. तिने उमाला दिनूसोबत शेतात पाठवायला सुरुवात केली आणि घरातली सगळी कामं वैजयंतीकडून करून घेऊ लागली. वैजयंतीने नुकताच बाळाला जन्म दिलाय याची जाणीवही तिच्या सासूला राहिली नाही, पण तरीही वैजयंतीने हार मानली नाही. अनिकेतकडून दरवेळी होणारी मारझोड, सासू सासरे यांच्याकडून सततचा अपमान सहन करत वैजयंती एक एक दिवस नरकवास सोसू लागली. आता वैजयंतीची मुलगी 2 वर्षाची झाली होती. उमाने तिचे नाव लाडाने पद्मा असे ठेवले होते. वैजयंती आपली लेक आणि उमा यांच्यासोबत असली की सारे दुःख विसरून जायची. पुढे पुण्यांदा वैजयंतीला दिवस गेले होते. ह्यावेळी मात्र कोणीही घरात खुश नव्हते, पण वैजयंतीच्या दुःखात मात्र आणखीनच भर पडली होती. वैजयंतीला वेळोवेळी ह्यावेळी तुला एका मुलाला जन्म द्यावा लागेल ह्यासाठी दमदाटी करण्यात येऊ लागली. वेळ प्रसंगी मारहाण येऊ लागली. आता तर अनिकेतच काय तर तिचे सासू सासरेही वैजयंतीवर हात उघडायला लागले होते. तिला अगदी निर्दयीपणे मारताना ती गरोदर आहे याचे भान देखील त्या लोकांना राहत नसे. अशा वेळी दिनू आणि उमा फार दुःखी व्हायचे. हे सगळं घडत असताना ते दोघेही पद्माला आपल्या खोलीतच झोपवायचे. वैजयंतीवर होणारा अत्याचार दिनू आणि उमा हे केवळ नोकर माणसं आहोत असे म्हणून सहन करायचे. वैजयंती ही आपली लेक पद्मा हिच्या भविष्याचा विचार करत सारे काही सहन करत होती. तिने तिच्यासोबत होणारा ज्याच्या बाबत एक अक्षरही आपल्या माहेरी कळू दिले नव्हते. एके दिवशी अनिकेतने वैजयंतीला आपण मंदिरात जातोय असे खोटे सांगत तिला दवाखान्यात घेऊन गेला आणि मग वैजयंतीच्या पोटी दुसऱ्यांदाही मुलगीच आहे हे समजताच तिच्या सासरचे पुन्हा नाराज झाले. वैजयंतीचे सासू सासरे आणि अनिकेत यांनी मिळून तिला तिचे मूल पाडण्याची सक्ती केली, पण वैजयंतीने प्रखर विरोध केला. अर्थात तिला याची फार मोठी किंमत मोजावी लागली. तिच्या सासरच्या लोकांनी तिला एका खोलीत डांबून बेदम मारहाण केली. पुढे तिला त्या खोलीतच कोंडण्यात आले. तिचे अन्न पाणी बंद करण्यात आले. एवढा अत्याचार सहन करूनही
वैजयंतीने आपला निर्णय बदलला नाही। त्या दिवसापासून पद्माही दिनू आणि उमासोबत त्यांच्या खोलीतच राहू लागली। एका रात्री वैजयंतीने खटपट करून स्वतःची सुटका करून घेत आपली लेक पद्मा हिच्यासोबत सरळ माहेर गाठले। अनिकेतला वैजयंती आपल्या माहेरी गेलीये हे समजताच तो तिला आणायला निघाला, पण बळवंत यांनी आता तिचा आणि आपला काही एक संबंध नाही सांगितले। पुढे काही महिन्यातच वैजयंतीने छान अशा गोंडस मुलीला जन्म दिला। ज्यावेळी वैजयंती आपल्या बाळाला घेऊन आपल्या माहेरच्या घरी पोहोचली तेव्हा तिचा धाकटा चुलत भाऊ आणि पद्मा हे ओट्यावरच आपली तानोली आली, बघा बघा आमची तानोली आली असे म्हणत ओट्यावरच उड्या मारायला लागली। त्यामुळे सगळेजण त्याची मुकल्या जीवाला तानोली म्हणायला लागले। वैजयंतीने आपल्या काका काकींना मी आता सासरी जाणार नाही व इथेच आपल्या लेकींसोबत राहीन असे स्पष्ट सांगून टाकले। काका काकीनेही तिला जबरदस्ती केली नाही, पण एके दिवशी बळवंत पाटील स्वतः आपल्या परिवारासोबत वैजयंतीच्या माहेरी हजर झाले आणि त्यांनी सगळ्या जणांची माफी मागत वैजयंतीला पुन्हा मानापानाने सासरी घेऊन आले। आता वैजयंतीला परत सासरी तेच प्रेम आणि तोच मान मिळायला लागला। वैजयंती सासरी येताना पद्माने आपल्या आजी आजोबासोबत राहणार असा हट्ट करताच वैजयंती पद्माला आपल्या माहेरी ठेवत ती अनिकेतसोबत परत सासरी आली होती। निदान आता तरी आपल्या आयुष्यासार काही सुरळीत होईल या आशेवर वैजयंतीने मोठ्या मनाने अनिकेताने आपल्या सासू सासरे यांना माफ केले होते। उमाई सतत वैजयंतीच्या अवतीभोवती असायची। वैजयंतीचा संपूर्ण दिवस आपल्या तानुलीला खेळवण्यात जायचा। वैजयंतीला सासरी येऊन 8-1 दिवस झाले असतील। अशाच एका रात्री उशिरा दरवाजा उघडल्याच्या आवाजाने वैजयंतीला जाग आली तेव्हा तिने बघितले की अनिकेत तिच्या तानुलीला आपल्या कवेत घेऊन खोलीतून बाहेर पडत होता। वैजयंतीने धावत जाऊन आपल्या तानुलीला आपल्याकडे घेत एवढ्या रात्रीचं माझ्या तानुलीला कुठे घेऊन जाताय म्हणून ओरडायला लागली। पण पुढच्या क्षणी अनिकेतने वैजयंतीवर हात उगारत पुन्हा तिच्या बाळाला आपल्या ताब्यात घेतलं आणि तो झरझर पायरी उतरत खाली हॉलपाशी आला। वैजयंती धडपडत अनिकेतच्या पाठी हॉलमध्ये येऊन ती अनिकेतला गयावया करत आपल्या तानुलीला माझ्याजवळ दे म्हणून गयावया करू लागली। पण अनिकेतला तिची जराही दया आली नाही, या उलट तो वैजयंतीला झिडकारून आडगळीच्या खोलीकडे निघाला। वैजयंती ही खूपच घाबरली, काय घडते तिला काही समजत नव्हते। तिने धावतच जाऊन अनिकेतकडून आपल्या युलेशा परत मिळवण्यासाठी धडपड सुरू केली। एवढ्या तिच्या सासूने पाठी मागून येत वैजयंतीचे केस पकडत तिचे डोके समोरच्या भिंतीवर आदळले। वैजयंतीला जबर मार बसल्याने ती खाली कोसळली। तोच अनिकेत आणि तिच्या सासऱ्याने तिच्या पोटात लाथा मारून तिला फरफटत आडगळीच्या खोलीत घेऊन गेले। डोक्याला जबर मार लागल्याने आणि खूप सारा रक्तस्राव झाल्याने वैजयंती अगदी क्षीण होऊन फरशीवर पडून एकटक आपल्या तानुलीला बघत होती। तिने आपले बळ एकवटून ती उठून अनिकेतजवळ गेली आणि खूप प्रेमाने समजावू लागली। ती म्हणाली, अनिकेत हे बघ तुझ्या आईवडिलांच्या नादी लागून तू इतका कठोर होऊ नकोस। अरे अनिकेत ही आपल्या दोघांची मुलगी आहे, तुला तुझ्या आईवडिलांना माझी तानुली नको असेल ना तर ठीक आहे, मी माझ्या ह्या बाळाला आणि पद्माला घेऊन दूर कुठेतरी निघून जाईल, पण तू हे पाप करू नकोस। आपल्या तानुलीला काही चिजा झाली नाही पाहिजे, मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडते, हात जोडते, नाक रगडते, पण माझ्या तानुलीला परत द्या, तिला काहीच करू नका। वैजयंती रडत रडत आपल्या तानुलीसाठी सगळ्यांसमोर पदर पसरत हात जोडून रडायला लागली, पण त्या तिघांपैकी एकालाही वैजयंतीची किंवा आली नाही। या उलट तिच्या सासूने तिचे केस पकडत तिला ओरडून म्हणाली, जर आमच्या म्हणण्याप्रमाणे वागली असतीस तर आज ही वेळ आली नसती। आज आम्ही तुझ्या डोळ्यांदेखत तुझ्या लेकीचा जीव घेऊ। या घरात मुलीने जन्म घेतलेला अजिबात चालत नाही। तुझ्या नवऱ्याच्या अगोदर आमच्या पोटी एका मुलीने जन्म घेतला होता, तेव्हा स्वतःच्या हाताने तिची नरडी दाबून मारून टाकलं होतं मी, तेव्हा तुझी तानुली मरणार हे नक्की। आपल्या सासूचे बोल ऐकून वैजयंती भयभीत होऊन सगळ्यांच्या हातापाया पडून तुम्ही असे काहीच करणार नाही यासाठी त्यांच्या पुढे भीक मागू लागली, पण कोणीही तिचे ऐकले नाही। शेवटी तिच्या सासूने इशारा करताच अनिकेत त्यांच्या बाळाला त्या खोलीत असलेल्या
एका मोठ्या पातेल्याजवळ गेला. वैजयंती अनिकेतकडे धावताच तिच्या सासू सासऱ्याने तिला घट्ट पकडले. अनिकेत समोर असलेल्या पातेल्यात काटोकाट दूध भरलेलं होतं. आता पुढे काय होणार हे कळताच वैजयंती हातपाय आपटत आक्रोश करू लागली. ती जीवाच्या आकंताने ओरडू किंचाळू लागली. अनिकेतला आपल्या आई वडिलांनी इशारा करताच त्याने एक वेळ आपल्या मुलीकडे बघितले. तो इवलासा जीव आपल्या जन्मदात्याकडे अगदी निरागसपणे बघत होता. त्या तानुलीला आपलं आयुष्य आता काही क्षणापुरतं उरले ह्या कसलीच कल्पना नसलेलं बाळ आपल्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमटवत आपल्या बाबांच्या कुशीत छानपैकी खेळत होतं. अनिकेत तानुलीला त्या दुधाने भरलेल्या पातेल्या टाकण्यासाठी जरासा वाकलाच होता की वैजयंती भयंकर आवाजात ओरडली. तिच्या आवाजाने क्षणभर सारेच दचकले. वैजयंती अनिकेतकडे रागाने बघत म्हणाली, जर माझ्या तानुलीला काही झाले तर खबरदार तुझ्या नरडीचा घोट घेईन मी. मुकाट्याने तानुलीला मला दे, नाहीतर जीव घेईन मी तुझा. नाही तुझी मुंडकी धडा वेगळी केली तर नावाची वैजयंती नाही मी. एक आईचा आपल्या लेकीसाठीचा हा संताप बघून ते तिघेही जण घाबरले. अनिकेत ही घाबरून दोन पावले मागे सरकला. वैजयंतीने अनिकेतला पुन्हा दरडावून सांगितले, अनिकेत भानावरे, तुझ्या हातात असलेली ती आपली मुलगी आहे. तेव्हा तिचं बरं वाईट करण्या अगोदर शंभरदा विचार कर. माझ्या तानुलीला जर काही तर मी कोणालाही सोडणार नाही. तुम्हा सगळ्यांची नरडी फोडून रक्त पेन एकेकाचं. वैजयंतीचा भयानक अवतार आणि लाल बुंद झालेले डोळे बघून अनिकेत थरथर कापायला लागला. तिचे सासू सासरे भयभीत झाले. वैजयंती एकटक आपल्या तानुलीला बघून जीवाचा आकन करत होती. आपण कितीही प्रयत्न केला तरीही हे नीच लोक आपल्या लेकीचा जीव घेतीलच याची वैजयंतीला पूर्ण खात्री झाली होती. पण तरीही ती आपल्या तानुलीसाठी आटापिटा करत होती. शेवटी वैजयंतीच्या सासूने उसने अवसान आणत ती अनिकेतला म्हणाली, अरे तुझ्या बायकोच्या धमक्यांना भीक घालू नकोस आणि तुला जे सांगितले ते लवकर आटप. थोड्याच वेळात पहाट होणार आहे आणि अजिबात घाबरू नकोस. ही आपलं काहीच वाकडे करू शकत नाही. आईच्या बोलण्याने अनिकेत परत त्या पातेल्याजवळ सरसावला. तोच वैजयंती आणखी आकान करू लागली. इकडे तिच्या सासू सासरे यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच आसुरी हास्य उमटायला लागले. जणू काही त्या तिघांच्या शरीरात सैतानच उतरला होता. अनिकेत वैजयंतीच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करत आपल्या लेकीला त्या दुधाने भरलेल्या पातेल्यात बुडवण्यासाठी खाली वागताच त्या इवल्याशा जीवाने चटकन अनिकेतच्या गळ्यातली चैन आपल्या कोवळ्या बोटात घट्ट धरली. दुधाचा थंडगार स्पर्श होताच तानुलीने गोंधळून रडायला सुरुवात केली. पण काही क्षण त्या दुधाच्या भांड्यात हालचाल झाली. काही बुडबुडे वर तरंगत राहिले आणि पुढच्या काही क्षणानंतर भांड्यातले ते दूध शांत झाले. वैजयंती मटकन खाली बसली. ती बिचारी केविलवाने नजरेनं आपल्या तानुलीला टाकलेल्या भांड्याकडे बघत राहिली. अनिकेत आणि त्याच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते. ते कुत्सितपणे हसत वैजयंतीला सांगू लागले, पुन्हा जर मुलीला जन्म दिलास तर तिचेही असेच परिणाम होतील. वैजयंती चटकन उठून तिने आपल्या लेकीला त्या भांड्यातून बाहेर काढले. तिला आपल्या छातीशी कवटाळून ती धाय मोकलून रडायला लागली. वैजयंती रडता रडता अनिकेतला म्हणाली, नीच हलकटा, तू एवढा निर्दयी असशील असे वाटले नव्हते. पण मी तुम्हाला या सगळ्यांची शिक्षा मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. माझ्या तानुलीची हाय लागेल तुम्हाला. नरकास सडाल सगळे. मी आताच पोलीस स्टेशनला जाऊन तुमची नावे सांगणार आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायासाठी मी तुम्हा सगळ्यांना कधीच माफ केले नव्हते. पण माझ्या तानुलीला कठोर मरण तुम्ही दिलंय, यासाठी तुम्हाला शिक्षाही भोगावीच लागेल. एवढे बोलून ती त्या धडपडत उठली. आपल्या तानुलीला आपल्या पदराने गुंडाळून ती आडगळीच्या खोली बाहेर पडली. वैजयंती पोलिसांकडे जाणार म्हटल्यावर अनिकेत आणि त्यांचे आई बाबा फारच घाबरले. वैजयंती बंगल्याबाहेर पडण्यासाठी दरवाजा उघडतच होती की अचानक अनिकेतने पाठीमागून धावत येऊन एका लोखंडी सळईने वैजयंतीच्या डोक्यात वार केला. अचानक झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने वैजयंती अर्धमेली होत खाली कोसळली. तोवर तिचे सासू सासरेही धावत आले. त्यांनी तिला खेचत पुन्हा आडगळीच्या खोलीत आणले. वैजयंतीने सगळ्यांना ठणकावून सांगितले, तुम्ही माझ्यावर कितीही अत्याचार केलात तरी मी कोणालाही सोडणार नाही. तिची सासू रागाने ओरडून म्हणाली, त्यासाठी आम्ही तुला जिवंत ठेवू तर ना. आणि सगळे हसायला लागले. वैजयंतीला आपले मरण स्पष्ट दिसू लागले.
तिला त्याची भीती अजिबात नव्हती, काळजी होती ती फक्त आपली मोठी लेक पद्माईची वैजयंती मरणाची वाट बघत निश्चित पडली होती. अनिकेतने जराही वेळ न दवडता वैजयंतीच्या अंगावर घासले टोतत तिला पेटवून दिले. बराच वेळ आगीचा ज्वाळा उठत राहिला. खूपच तडफडत वैजयंतीने आपला जीव सोडला. मरता मरता तिने पद्माला सुखी आयुष्य लाभो अशी आशा केली. पहाटे पहाटे बंगल्यातून धुराचे दिनू आणि उमा हे आश्चर्यचकित झाले. त्यांनी धावत जाऊन बंगल्याचे दार वाजवले. अनिकेतच्या आईने दार उघडून दोघांना आत घेऊन दार लावून घेतले. आतमध्ये येताच सारा प्रकार दोघांच्या लक्षात आला. आडगळीच्या खोलीत वैजयंती आणि तानुलीचं प्रेत बघून दिनू आणि उमाला अश्रू अनावर झाले. बळवंत पाटलांनी जे काही घडले ते सारे काही त्या दोघांना सांगितले. हळूहळू उजडायला लागले होते. शेवटी अनिकेत आणि दिनू यांनी मिळून आडगळीच्या खोलीतच एक खड्डा खोदला. त्या खड्ड्यात वैजयंती आणि तानुलीची प्रेते गाडून टाकली. पुढच्या 2 दिवसांनी ती खोली परत पहिल्यासारखी करून तो बंगला बंद बळवंत पाटील आपल्या परिवारासोबत शहरातल्या फ्लॅटवर निघून गेले. आणि जाताना दिनूला खूप मोठी रक्कम देत त्याच्या गावी पाठवून दिले. ज्यावेळी विनोद आणि वसुधा ह्या बंगल्यात राहायला आले तेव्हा बळवंत पाटील यांनी दिनूला उमासोबत परत त्या बंगल्यात बोलावून घेतले. त्याचबरोबर जेव्हाही वसुधाला डॉक्टरांची गरज लागली तेव्हा बळवंत पाटील आपल्या ओळखीतल्या डॉक्टरला बंगल्यात पाठवत असत. दिनू आणि उमा यांनी खूप वेळा विनोद आणि वसुधाचे होणारे हाल ऐकवत असत. पण बळवंत हे पैशाने त्या दोघांचे तोंड बंद करत असत. पण ऐनवेळी एका दलामार्फत विनोदच्या बॉसला विनोदला राहण्यासाठी म्हणून हाच बंगला सुचवला गेला. आणि मग अशा प्रकारे विनोद आणि वसुधा नकळत ह्या सगळ्यात अडकले. विनोदने लागलीच पोलिसांना कळवले. दिनू आणि उमा यांनी दिलेल्या जबानीवरून बळवंत पाटील त्यांची पत्नी आणि अनिकेत ह्या तिघांनाही अटक करण्यात आली. बंगल्यातल्या आडगळीच्या खोलीत पोलिसांना हवे असलेले ठोस पुरावे हाती लागले. पुढच्या काही महिन्यातच वैजयंतीच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली. दिनू आणि उमा यांना माफीचा साक्षीदार ठरवण्यात आलं. विनोदही आपला इथला प्रोजेक्ट उरकून आपल्या गावी परतला. मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे, त्यावर तुम्हाला ॲनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.